नमस्कार, परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. उन्हाळा स्पेशल रेसिपींमध्ये आज इथे आपण दोन प्रकारचे समर ड्रिंक्स बनवले आहेत, वॉटरमेलन मोहितो आणि कैरीचं सरबत. आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर ज्या किमतीमध्ये मोहितो पितो, अगदी त्याच्या निम्म्या किमतीमध्येच इथे घरच्या घरी आपण वॉटरमेलन मोहितो बनवला आहे आणि कैरीचं सरबतही बनवलं आहे. अतिशय आरोग्यदायी आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं असं हे कैरीचं सरबत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल. याची चवही अगदी फ्रुटीसारखीच लागते. उन्हाळ्यात लिंबू खूप महाग असतात किंवा सहज उपलब्ध होत नाहीत, तर अशावेळी तुम्ही हे कैरीचं सरबत बनवून फ्रीजमध्ये 1 महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता. कधी कधी काय होतं, अचानक पाहुणे येतात आणि घरात लिंबू उपलब्ध नसते, तर अशावेळी तुम्ही हे कैरीचं सरबत पटकन बनवून देऊ शकता. प्रथम आपण वॉटरमेलन मोहितो कसं बनवायचं हे पाहूयात. त्यासाठी इथे कलिंगड घेतलं आहे. आपल्याला ते छान लाल पाहून घ्यायचं आहे, त्यामुळे सरबतालाही कलर एकदम लाल असा येतो. याचे आपल्याला जेवढं मोहितो बनवायचं आहे तेवढं कलिंगड घेऊन त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचेत आणि फ्रीझरमध्ये 2 तास ठेवून द्यायचेत. 2 तासानंतर आपल्याला हे कलिंगड काढून घ्यायचं आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये चवीनुसार साखर घालून घ्यायची आहे. कलिंगड जेवढं गोड असेल त्या प्रमाणातच इथे साखर घालायची आहे. जास्त कलिंगड गोड असेल तर साखर कमीच घालायची आहे. 1 लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. 1/2 इंच आल्याचा तुकडा घालून घ्यायचा आहे. थोडंसं काळं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला तयार कलिंगड सरबत गाळून घ्यायचं आहे, त्यामुळे कलिंगडामधील बियाचा जो चौथा असतो तो वरतीच राहतो आणि आपला एकसारखा छान कलिंगड सरबत तयार होतो. आता मोहितो बनवण्यासाठी इथे एका जारमध्ये आपण थोडे बर्फाचे खडे घेतले आहेत, 1/2 लिंबाचे बारीक तुकडे करून घेतले आहेत आणि 8 ते 10 पुदिन्याची पानं घेतली आहेत. नंतर हे एकत्र आपल्याला छान क्रश करून घ्यायचं आहे, त्यामुळे काय होतं, पुदिन्याच्या पानांचा आणि लिंबाच्या सालीचा मस्त फ्लेवर असा या मोहितोमध्ये उतरतो. नंतर याच्यामध्ये कलिंगड सरबत घालून घ्यायचं आहे. नंतर तुमच्याकडे जो सोडा उपलब्ध असेल तो इथे आपल्याला 1 छोटा ग्लास घालून घ्यायचा आहे. सजावटीसाठी कलिंगडाचे काप आणि पुदिन्याची पानं घालून घेऊया. हॉटेलमध्ये गेलं तर दुप्पट किमतीमध्ये आपण हा वॉटरमेलन मोहितो घेऊन पितो, तर त्यापेक्षा आपला निम्म्या किमतीतच घरच्या घरी हा बनवून तयार आहे. आपण इथे अगदी फ्रुटीसारखी चव असणारं कैरी सरबतही बनवलं आहे. तुम्ही पाहू शकता कलरही अगदी फ्रुटीसारखाच आला आहे आणि चव अतिशय भन्नाट अशी लागते. सरबताला थोडासा पिवळा कलर येण्यासाठी कैऱ्या बाजारातून आणल्यानंतर लगेच त्याचं सरबत बनवायचं नाही आहे. 2 दिवस आपल्याला कापडामध्ये गुंडाळून ह्या अशाच ठेवायच्यात. नंतर कैऱ्यांना थोडासा पिवळा कलर येतो. नंतर आपल्याला या कैऱ्या कुकरमध्ये 2 शिट्टी काढून उकडून घ्यायच्या आहेत. थंड झाल्यानंतर आपल्याला यातील गर काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कैऱ्या आपल्या थोड्याशा पिवळट झाल्या होत्या, त्यामुळे त्याचा गरही थोडासा पिवळटच दिसत आहे, त्यामुळे आपलं सरबतालाही छान पिवळा असा कलर येतो. यातील सर्व गर काढून घ्यायचं आहे या पद्धतीने. नंतर आपल्याला हा गर एका वाटीने मोजून घ्यायचा आहे आणि जेवढी वाटी गर आहे त्याच्यापेक्षा 1.5 पट आपल्याला याच्यात साखर घालून घ्यायची आहे. इथे तुम्ही गुळाचा वापर केला तरीही चालेल. नंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, सरबतासाठी कैरी आपल्याला एकदम आंबटच घ्यायची आहे आणि जास्त आंबट कैरी असेल तर थोडं साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. तयार मिश्रण एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसवर ठेवून 1 उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे. 1/2 चमचा काळं मीठ घालायचं आहे. इथे कलरसाठी थोडंसं केशर घालून घेऊया. इथे आपण सरबतासाठी कोणताही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे, फक्त केशर वापरलं आहे, त्यामुळे सरबताला एकदम छान पिवळट असा कलर येतो. मिश्रण 5 मिनिटांसाठी एकत्र चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि नंतर थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 1 तासानंतर आपलं मिश्रण छान थंड झालं आहे आणि कलरही पाहू शकता केशरी पिवळसर अगदी फ्रुटीसारखा असा कलर आला आहे. हे मिश्रण आपल्याला इथे पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि नंतर एका काचेच्या बाटलीमध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. इथे आपल्याला काचेच्या भांड्याचाच वापर करायचा आहे आणि नंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये हे सरबत चवीमध्ये काहीही बदल न होता 1 ते 1.5 महिना आरामशीर टिकते. जेव्हा बाजारात जास्त प्रमाणात कैऱ्या उपलब्ध असतील तेव्हा तुम्ही हे ज्यादा प्रमाणात बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. सरबत सर्व करताना 1 प्रमाणात जर आपण हे सरबत घेतलं तर त्याच्यामध्ये
3 पट पाणी घालायचं आहे, थोडे बर्फाचे खडे घालायचेत आणि थोडंसं केशर घालून घ्यायचं आहे. आपलं या भयंकर उष्णतेमध्ये शरीराला थंडावा देणारं, आरोग्यदायी आणि अतिशय भन्नाट चवीचं असं कैरीचं सरबत पिण्यासाठी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन भेटत राहील.